नाशिक मधून वाहणाऱ्या गोदा पात्रातील काँक्रीटीकरण काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे काँक्रीटीकरण काढण्यासाठी गोदाप्रेमी अनेक वर्षांपासून लढा देत होते. पाहूया त्याविषयीचा एक खास रिपोर्ट. अनेक वर्षांच्या मागणीनंतर अखेर गोदावरी नदीपात्रातील काँक्रीटीकरण काढण्यास सुरुवात झाली आहे. 2003 गोदावरी नदीपात्रात काँक्रीटीकरण करण्यात आलं होतं. मात्र यामुळे नदी परिसरातील पाण्याचे अनेक झरे आणि जिवंत कुंड बुजल्याचा आरोप गोदाप्रेमींनी केला होता. त्यामुळे हे काँक्रीटीकरण काढण्याची मागणी करण्यात आली होती. अखेर गोदाप्रेमींच्या अनेक वर्षांच्या लढ्यानंतर स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत काँक्रीटीकरण काढण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुळात म्हणजे नदीचं स्वरूप जे नैसर्गिक असतं ते नैसर्गिकच ठेवायला पाहिजे होतं, पण काही आधुनिकीकरण करण्याच्या मागे लागून नैसर्गिकीकरण ते विद्रुपीकरण झालं होतं. आणि ते विद्रुपीकरण करताना नदीपात्रातले जलस्रोत, जलचर प्राणी यांचं जे अतोनात नुकसान झालं होतं ते ह्या कारणाने, आणि पवित्र अशी नदी पुनर्वाहित होईल आणि त्यापासून लोकांना चांगल्या प्रकारचं प्रदूषणमुक्त असं पाणी मिळेल की जेणेकरून आज भाविक त्या पाण्याकडे बघून दुर्लक्ष करतात ते दुर्लक्ष होणार नाही आणि पवित्रता परत येईल असं मला वाटतं. काँक्रीटीकरण काढल्यामुळे गोदावरी नदीलगतच्या परिसरातील पाण्याचे सर्व स्रोत जिवंत होतील, त्यामुळे नदी कायमस्वरूपी प्रवाहित होऊन प्रदूषणाचा मुद्दाही निकाली निघेल असं मत अभ्यासकांनी व्यक्त केलं होतं. गोदावरी नदी काँक्रीटीकरण मुक्त झाली, जिवंत पाण्याचे स्रोत पुनर्जीवित झाले, तर गोदावरी नदी ही स्वावलंबी नदी आहे. तिला गंगापूर धरणाच्या पाण्यावर परावलंबी करायची आवश्यकता नाही आणि ती स्वप्रवाही नदी असून ती आगामी काळामध्ये जर आम्ही दिलेल्या रिपोर्टप्रमाणे तंतोतंत काम झालं तर 3-3.5 वर्षामध्ये आपल्याला खळखळून वाहणारी स्वच्छ नितळ जल उपलब्ध करून देणारी गोदावरी नदी आपण पाहू शकतो. सिंहस्थ काळात साधू संतांसह भाविकांना योग्य पद्धतीने स्नान करता यावं यासाठी नदीपात्रात काँक्रीटीकरण करण्यात आलं होतं. यासाठी सिंहस्थ मधील निधी खर्च करण्यात आला होता. आता स्मार्ट सिटीच्या गोदा प्रकल्पाच्या माध्यमातून सुशोभीकरण केलं जाणार आहे. त्या कामाला गांधी तलावापासून शुभारंभ करण्यात आलाय. काँक्रीटीकरण काढल्यानं प्राचीन कुंड खुले होणार असून गोदावरी खळाळून वाहण्यास मदत होईल अशी भावना याचिकाकर्त्यांनी व्यक्त केली आहे. एकूणच त्र्यंबकेश्वर पासून उगम असलेल्या गोदावरी नदीपात्रातला जो आहे प्रवाह जो आहे तो कुठेतरी या ठिकाणी अडवण्यात आलेला होता. मात्र या काँक्रीटीकरण काढण्यामुळे आता हे संपूर्ण गोदावरी नदी पात्रातलं जे ते या ठिकाणी जिवंत झरे जे ते पुन्हा एकदा खडकळून या ठिकाणी वाहताना दिसून येणार आहेत. कॅमेरा संतोष आठडसो, खुशाल पाटील, AM News, नाशिक.